मुंबई वेगाने धावणारं शहर, जगातलं सातवं मोठं शहर आणि भारताची आर्थिक राजधानी. पण प्रत्येक पावसाळ्यात मुंबापुरीची तुंबापुरी होते आणि या शहराचा वेग मंदावतो. मग हव्या हव्याशा वाटणाऱ्या पावसापुढे मुंबईकर हतबल होतो आणि मुंबईकरांच्या जिव्हारी लागणारा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मुंबई का तुंबते. याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला 5 मुद्द्यांमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तुंबणाऱ्या मुंबईची गोष्टमध्ये. मुंबई हे पूर्वी 7 बेटांचं शहर होतं. कुलाबा, माहीम, वरळी, माझगाव, परळ, मुंबई आणि छोटा कुलाबा म्हणजेच म्हातारीचं बेट अशी ही 7 बेटं होती आणि यावर होत्या 22 टेकड्या आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे निमुळती होत जाणारी मुंबईच्या दोन्ही बाजूंना खाडी. मग काय झालं, जशी जशी मुंबई वाढत गेली तसे तसे सखल भागांच्या काही दलदलीच्या भागांवरती भराव टाकले गेले आणि त्यातून काही शहरं तयार करण्यात आली. दादर, वांद्रे पश्चिम, चुनाभट्टी, सायन ही शहरं सखल भागांमधल्या दलदलीच्या भागांवर भराव टाकून तयार केली गेली आहेत. त्यामुळे जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो त्यावेळी मुंबई तुंबायला सुरुवात होते. ब्रिटिश काळात शहराचे चढउतार, पाण्याचा निचरा होण्याच्या जागा, नद्या नाल्यांमध्ये जाणारे पाण्याचे प्रवाह याचा सर्वे केला जात होता. त्यानुसार बांधकामं केली जात होती. नगर नियोजन तज्ज्ञ सुलक्षणा महाजन सांगतात, कुलाबा हे मुंबईचं एक बेट, पण तिथे पूर आलेला ऐकिवात नाही. याचं कारण त्यावेळी नैसर्गिक गोष्टींचा विचार करून केलेलं नियोजन. रस्त्यांचे चढउतार बघून फ्लायओव्हर बांधले गेले नाहीत. निवासी बांधकामातही नियोजन झालेलं नाही. ही वाढ करताना रस्ते, मलनिस्सारण, पाण्याचा निचरा या गोष्टींचा काहीच नियोजनबद्ध विचार झाला नाही असंही महाजन म्हणतात. नद्या आणि नाल्यांच्या बाजूला 30 मीटर अंतर सोडणं हे गरजेचं आहे, पण हे सोडलं जात नाही. या उलट या ठिकाणच्या वस्त्या वाढत गेल्या. मी आत्ता उभी आहे मिठी नदीच्या जवळ आणि आपण बघतोय की या मिठी नदीच्या आजूबाजूच्या, या मिठी नदीला लागूनच या वस्त्या ज्या आहेत त्या वाढत गेलेल्या आहेत. मुंबईमध्ये 4 नद्या आहेत आणि 117 नाले आहेत आणि जिथे शक्य तिथे या ठिकाणी भराव घालून बांधकामं करण्यात आली आणि यामुळे पाण्याचा निचरा होण्याऐवजी हे पाणी जे आहे ते वस्त्यांमध्ये साचू लागलं आणि यामुळे मिठी नदी, ओशिवारा, पोयसर आणि दहिसर या नद्यांना नाल्यांचं स्वरूप आलं. मुंबईला 3ही बाजूंनी समुद्राचा वेढा आहे. खाडी आणि जमीन याच्या मधल्या काही भागांमध्ये खारफुटीची जंगलं आहेत, तशीच मिठागरही आहेत. यामुळे भरतीचं पाणी हे खाडीतून थेट मुंबईच्या किनारपट्टीवर न येता हे या खारफुटीच्या जंगलांमध्ये अडतं. मग ते मिठागरांमध्ये थोपवलं जातं. यामुळे किनाऱ्यावरच्या जमिनीची धूप होत नाही आणि परिणामी शहर सुरक्षित राहतं असं तज्ज्ञ सांगतात. पण ही खारफुटीची जंगलं वाचवण्याऐवजी यावर भराव घालून बांधकामं केली गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मिठी नदीचा प्रवाह वळवून नदी शेजारी असलेल्या खारफुटीवर भराव घालून बनवण्यात आलंय. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये जर तासाला 25 मिलीमीटर पाऊस पडला तरच पाणी सहजरित्या वाहून जाऊ शकतं, पण मुंबईचं रेन वॉटर ड्रेनेज सिस्टमच तशी आहे. या पर्जन्य जलवाहिन्या ब्रिटिशांनी 100 वर्षांपूर्वी बांधल्या, पण 2005 नंतर या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची गरज असल्याची शिफारस चितळे समितीने केली. आता मुंबईला ताशी 50 मिलीमीटर पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य वाहिन्यांची गरज आहे. याचसाठी 2006 साली मुंबई महापालिकेने ब्रीम स्ट्रोवेड म्हणजेच पर्जन्य वाहिन्यांचं जाळं वाढवणारा प्रकल्प हाती घेतला, परंतु झोपडपट्टी आणि अतिक्रमणामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही असं मुंबई महापालिकेकडून सांगितलं गेलं. एकाच वेळी मुसळधार पाऊस आणि भरतीची वेळ हा मुंबईसाठी धोक्याचा इशारा मानला जातो. यावर उपाय म्हणून पर्जन्य जलवाहिन्यांबरोबरच पंपिंग स्टेशन उभारण्याची शिफारस ही चितळे समितीने केली.
यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मिळून 8 पंपिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत. त्यापैकी विलेपार्ले, शिवडी, हाजी अली आणि माझ्या मागे दिसत असलेलं वरळीचं पंपिंग स्टेशन सुरू आहे. ही पंपिंग स्टेशन्स नेमकं काय काम करतात? ज्यावेळी समुद्राचं पाणी खाडीच्या मुखातून शहरात येतं अशा ठिकाणी ही पंपिंग स्टेशन्स उभारली गेली आहेत. या पंपिंग स्टेशन्सला खाली फ्लड गेट्स असतात. या फ्लड गेट्सच्या माध्यमातून भरतीचं पाणी रोखलं जातं. पण जेव्हा पावसाचा वेग वाढतो त्यावेळेला या पाण्याचा निचरा वेगाने होत नाही आणि त्यामुळेच मुंबई तुंबायला सुरुवात होते आणि याचा परिणाम म्हणून मुंबई शहर त्याचा वेग मंदावतो आणि मुंबईची लाईफलाईन असलेलं लोकलचं वेळापत्रकही कोलमडतं. तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल की मुंबई तुंबण्याची कारणं ही जास्त करून मानवनिर्मित आहेत. 2005 महाप्रलय हा तर कळसच होता आणि आता दरवर्षी मुंबईकरांना मुंबई तुंबण्याचं दर्शन हे होतच राहतं. त्यामुळे मुंबईच्या विकासाची स्वप्न बघणाऱ्यांनी मुंबई मेरी जान हे पुन्हा एकदा जीवावर बेतणार नाही आणि यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता हे किती मनावर घेतलं जातं आहे ते पाहूया. प्राजक्ता पोळ, BBC News मराठी, मुंबई.